राज्य शासनाच्या वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील खांडकेदरा गाव जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात दुसरा आलाय. वन संरक्षण आणि वनविकासात स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून वनव्यवस्थापन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार वनक्षेत्र आणि सीमेवर असलेल्या गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना देखील करण्यात आली होती. वनांचे रक्षण करणं, अवैध वृक्षतोड, त्याचबरोबर वनक्षेत्रातील अतिक्रमण, वनवनवा, अवैध चराई यांना समित्यांच्या माध्यमातून प्रतिबंध करणं अपेक्षित आहे. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील वनांचे व्यवस्थापन आणि जनजागृती करण्याचं काम या समितींच्या सदस्यांनी करणं अभिप्रेत आहे. या कामात सतत सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून आणि अधिकाधिक चांगले काम होण्यासाठी शासनानं या समित्यांमध्ये जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धा घेऊन संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत पारितोषिक देण्याचा निर्णय घेतलाय. राज्याच्या वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केलेल्या निवड समितीच्या अहवालानुसार सन 2016-2017 करिता संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावाच्या समितीचे 99% गुण मिळवून राज्य पातळीवर दुसरा क्रमांक मिळवलाय. याबाबत वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र खांडगे आणि मार्गदर्शक धोंडीभाऊ डोकरे यांनी अधिक माहिती दिली आहे. अध्यक्ष असून आमच्याकडे वनव्यवस्थापन कमिटी स्थापन होऊन 11 वर्ष झाली. यापूर्वीचा आमचा जो खांडगेदऱ्यातला पाण्याचा जो भाग होता तो एकदम कमकुवत परिस्थितीचा होता, पण ज्याप्रमाणे फॉरेस्टनी आतापर्यंत केलेल्या 11 वर्षाच्या कामांमुळे आमच्याकडे 100% पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आणि आता आमची जी शेती आहे ती पहिली 5 हेक्टर सुद्धा बागायत नसून आज 100 हेक्टरवर आमचं 100% बागायत आहे. या ठिकाणी जो विकास झाला त्यामध्ये गावकऱ्यांची पूर्ण साथ होती आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला आखाडे भाऊसाहेबांनी काम केलं, त्याचबरोबर काळेसाहेबांनी केलं, आपले दिघे मॅडमनी सुद्धा अगदी प्रामाणिक काम केलं आणि सगळ्यांना जे मार्गदर्शन जी दिशा दिली ती फार योग्य दिशा दिली आणि त्यामुळं ह्या वृक्षारोपणाची भरभराट झाली, बऱ्याचशा कामांचा विकास झाला आणि आम्हाला जे द्वितीय पारितोषिक मिळालं संत तुकाराम ग्राम योजनेतलं, त्यानंतर अधिकच ग्रामस्थही प्रयत्नाला लागले, सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आणि प्रयत्नानंतर जो विकास केला जलसंधारणामधून फॉरेस्ट खात्यामधून सगळ्यामधून जो विकास झाला आणि त्या विकासामुळं आम्हाला हे आजचं 2 नंबरचं राज्यस्तरीय पारितोषिक मिळालं यात शंकाच नाही. 3 वर्षांपूर्वी जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकावर आलेल्या या गावानं सातत्यानं घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांना 2 स्पर्धेत यश मिळवता आलंय. येत्या 21 मार्चला जागतिक वन दिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे पारितोषिक देण्यात येणार आहे. संगमनेर येथील भाग 1 चे वनपरिक्षेत्राधिकारी निलेश आखाडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. तर घारगाव येथील वनपरिमंडलाचे अधिकारी तथा सचिव बापूसाहेब काळे यांनी देखील अधिक सांगितलं आहे. मी बापूसाहेब काळे, वनपरिमंडळाधिकारी घारगाव तथा सचिव संयुक्त वन व्यवस्थापन समिती खांडगेदरा. मी इथली समिती 11 वर्षापूर्वी स्थापन झाली. त्याच्या अगोदर इथं डोंगर सगळे उघडे बोडके होते. शेतीमध्ये फक्त बाजरीसारखी रब्बीची पिकं घेतली जायची. समिती स्थापन झाल्यानंतर गावकऱ्यांनी चराईबंदी व कुऱ्हाडबंदी केली, जंगलाचं संरक्षणाला सहकार्य केलं आणि पाणलोटाची कामं झाल्यामुळे आज इथं 100% बागायत झालं आणि त्यामुळे इथं जंगल घनदाट जंगल झाल्यामुळं वन्य प्राण्यांची व पशुपक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचं श्रेय म्हणून गावकऱ्यांना 3 वर्षापूर्वी संत तुकाराम योजनेअंतर्गत जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि त्याच ईर्षेने गावकऱ्यांनी आणखी हिरिरीने भाग घेतला तर चालू वर्षी राज्य पातळीवर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं. गावकऱ्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही वन विभागामार्फत त्यांचे धन्यवाद मानतो. मी निलेश आखाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग 1. आमच्या या वनक्षेत्रामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती खांडगेदार ही 11 वर्षापूर्वी स्थापित झालेली आहे. या ठिकाणी ग्रामस्थांनी प्रथमतः सर्वांनी एकत्र येऊन चराईबंदी व कुऱ्हाडबंदी याच्यावर प्रामुख्याने लक्ष देऊन त्यांनी या गावाचा विकास करण्याचा ध्येय उद्देश पुढे ठेवला. त्या दृष्टीने या ठिकाणी त्यांनी 3 वर्षापूर्वी संत तुकाराम वनग्राम पुरस्कार योजनेअंतर्गत सहभाग घेतला स्पर्धेमध्ये. तर त्यामध्ये त्यांना जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भेटलं. त्यांनी ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक राज्य पातळीवर प्रथम क्रमांकाचं का भेटू नये या धडाडीने त्यांनी या ठिकाणी खूप मेहनत घेतली. जंगल व्यवस्थित त्यांनी सांभाळलं. चराईबंदी कुऱ्हाडबंदी बाहेर कोणी त्यांच्यावर नियंत्रण ठेवून
तसेच वन्य प्राण्यांचे सुद्धा संरक्षण करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी त्यांनी संरक्षण केलं. त्याच्या सर्वांची नोंद घेऊन शासनाच्या दरबारी मागील 15 दिवसापूर्वी जी राज्यस्तरीय कमिटी आली होती त्या कमिटीच्या परीक्षणामध्ये त्यांनी राज्य पातळीवर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेतलं. हे सर्व श्रेय गावकऱ्यांचे द कष्ट याच्यामुळे दिसून येत आहे. संगमनेरचे उपविभागीय वनाधिकारी एम आर गायकर व वनपरिक्षेत्राधिकारी निलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खांडगेदरा संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र खांडगे, वनपरिमंडल अधिकारी घारगाव तथा सचिव बापूसाहेब काळे, वनरक्षक श्रीमती राजश्री दिघे, वनकर्मचारी सुखदेव गाडेकर आणि ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेतलेत. आपल्या गावाला राज्यात दुसरे बक्षीस मिळाले हे कळताच ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांचे गावात जंगी स्वागतही केलं. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.